तर बदलापूरच्या या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला आहे. बदलापूरच्या शाळेतील प्रकार अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असल्याचं राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणतायत. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले असा सवाल त्यांनी विचारला आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा का केला? मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर, इतर ठिकाणी परिस्थिती काय असेल अशी चिंताही राज ठाकरे या प्रश्नातून विचारतायत. लाडकी बहीणच्या माध्यमातून सरकार स्वतःचं कौतुक करून घेण्यामध्ये मग्न आहे. लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देणं तुमचं कर्तव्य नाही का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. तर बदलापूरच्या या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला आहे. बदलापूरच्या शाळेतील प्रकार अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असल्याचं राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणतायत. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले असा सवाल त्यांनी विचारला आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा का केला? मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर, इतर ठिकाणी परिस्थिती काय असेल अशी चिंताही राज ठाकरे या प्रश्नातून विचारतायत. लाडकी बहीणच्या माध्यमातून सरकार स्वतःचं कौतुक करून घेण्यामध्ये मग्न आहे. लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देणं तुमचं कर्तव्य नाही का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.